राहता तालुक्यातील लोणी येथे भर रस्त्यावर असणारे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी सुमारे सोळा लाख चौसष्ट हजार सहाशे रुपयांची रक्कम घेऊन पलायन केले सदर घटना पी एम टी हॉस्पिटल हॉटेल सेलिब्रेशन उंगली चाट जवळ मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली गस्तीवरील पोलिसांनी हटकल्याने दुसऱ्या एटीएम मधील तेरा लाख रुपये मात्र वाचले पोलीस आणि चोरटे यांच्यामध्ये रात्रभर पाठलागाचा थरार सुरू होता मात्र लोणी पोलिसांना हुलकावणी देऊन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले गुन्ह्यासाठी वापरलेली इनोव्हा कार पोलिसांना मात्र मिळून आली लोणी संगमने रस्त्यावरील प्रवारा ग्रामीण रुग्णालयासमोर हॉटेल सेलिब्रेशन उंगली चाट जवळ टाटा इंडिकॅश चे तीन एटीएम आहेत यातील एक एटीएम सुमारे पाच ते सात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कट केले तत्पूर्वी तेथे असणारे कॅमेरे चोरट्यांनी वायरी कट करून बाजूला काढून ठेवले होते एटीएम मधून सुमारे सोळा लाख रुपये चोरट्यांनी चोरले मात्र त्याचवेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक प्रवीण पाटील यांचेसह चालक हवलदार शेषराव अनरसे ए आर भोसले हे गस्ती पथक तेथून जात असताना रस्त्यातच एक इनोव्हा कार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी गाडी माघारी फिरवली पोलीस येत असल्याची चाहूल लागताच इनोव्हा गाडीमध्ये बसलेल्या चालकाने सर्वांना घेऊन पलायन केले त्यापाठोपाठ लोणी पोलिसांनी त्यांच्या वाहनाने चोरट्यांचा पाठलाग सुरू केला चोरट्यांनी प्रथम बाबळेश्वर कोलार मार्गे गाडी पळवली त्यांचे मागे लोणी पोलिसांनी पाठलाग केला परंतु नगर रस्त्यावरील तिसगाव फाट्यावरील हॉटेल ग्रीन पार्कजवळ चोरट्यांची गाडी बंद पडली त्यामुळे चोरट्यांनी तेथेच असणाऱ्या दाट स्थितीचा आधार घेत पळ काढला चोरट्यांनी चोरी करताना वापरलेली इनोव्हा कारमध्ये पोलीस वापरतात त्याच प्रकारची खाकी रंगाची जर्सी गाडीमध्ये इनबिल्ट सायरन गॅस कटर दोन कटवण्या गॅस सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर अशा वस्तू लोणी पोलिसांच्या हाती लागल्या लोणीत घडणाऱ्या इतर चोऱ्यांचा तपास थंडवलेला असतानाच चोरट्यांनी एटीएम फोडून लाखोंची रक्कम लांबविल्याने लोणी पोलिसांपुढे या घडलेल्या चोऱ्यांच्या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे निजम प्लस न्यूजसाठी शैलेश त्रिघुवन लोणी